कसे आहात सगळे? अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी इथे एक तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलोय. म्हणजे सध्या मोबाईलचं वेळ एवढं आहे, जय सई काष्ठी पाषाणी, आपल्याला फक्त मोबाईल लागतो. म्हणजे बायकोला जर नवऱ्याला विचारायचं असेल चपात्या किती खाणार, ती किचनमधून नवऱ्याला व्हॉट्सअप करते. यासाठी आज मी एक मोबाईलची ऑफर घेऊन आलोय. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर बंपर ऑफर. काय तुमचं काय? माझं काय म्हणजे मी विचारते तुमचं ते. अच्छा, हा ऑफर ऑफर बंपर ऑफर. बया बंपर दिसतोय, ऑफर कुठे? बंपर ना असं अंगावर लावायचं काम नाही था, लगेच सांगेन मग मी गावातलीच आहे. तुम्हाला खरंच ऑफर हवी? मला खरंच ऑफर पाहिजे मॅडम. 500 रुपयात 5G रिचार्ज आहे. किती? 500 रुपयात 5G रिचार्ज. बया 500 रुपयात 5G? मला 250 रुपयात 2.5G द्या ना. 2.5G 5G आहे. 5G माझ्या एवढं बजेट नाही. 500 रुपये लॉकडाऊन मुळे पार गरिबी आली माझ्यावर. 250 रुपयात अपमान करून देऊ का? ओ नीट हवे तुम्हाला ऑफर. खरंच हवी? मला खरंच ऑफर पाहिजे मॅडम. आमच्याकडे खूप सारे ऑफर आहेत, वेगवेगळे ऑफर आहेत. बर मला सांगा तुम्हाला काय काय येत. मला घाम येतो, मला लय कटाळा येतो, पार मोकार कटाळा येतो. नाही नाही मॅडम, काय काय येत म्हणजे काय काय येत. अच्छा तस काय काय येत? मला नख येत्यात, मला केस येत्यात. नाही नाही मॅडम, तुम्हाला कळलं नाही. काय काय येत म्हणजे काय काय येत? मला शिंक येती, अशी शिंक येती. मला खोकला येतो. नाही हो, काय काय येत म्हणजे अंगात कला गुण काय? अच्छा मग तसं विचारा ना, असं जरा इसकटून विचारा बुवा. काय कला गुण आहेत? अहो लय कला गुण आहेत. मला मिमिक्री येती. ते काम करा तुम्ही, आवाज काढा, मी ओळखेन. हा चालेल. मारा नाम कुमारी कसुम सागवान, मारे साल पेंके नाम जस कॉलेज दलिय सुरी बाबा पडू सुस पोट कोटे दाड में सुन ले या नेशनल लेवल एट लाइट सु जिला जेजार 1245 सागर फोन नंबर मत दाव का ना. वाळखा कोण? वाळखा कोण? वर्षा उसगावकर. बाया कंगना राणावतचा आवाज काढला. अयो सॉरी सॉरी सॉरी. हा माणसाचे कान काही बहिर. दुसरा ऐकवा, दुसरा ऐकवा, दुसरा. हा हा ये देख, ये देख, ये हिंदू का खून है, मुसलमान का खून है. बता इसमें से हिंदू का खून कौन सा, मुसलमान का खून कौन सा है? बता. ए माहिती आहे मला. अरे सोपं आहे. अशोक सराफ. काय बया माणसाचं कान आहेत का काय? नुसती भोक दिलीत का देवान? नीट कळते का कोणाचा आवाज काढते? बया नाना पाटेकर. अयो नाना होते होय. आता बघा आता पुढचा आवाज. हा हा. ये 2.5 किलो का हात आहे ना, ये जब इसे पैर पड़ता है ना तो आगे ओढ़ता ना या ओढ़ ज्यादा है. आए हे हे माहिती आहे मला. सोपे या हलका कुबल. बया मला तुले डाउट यायला लागले तुमच्या कानावर. नाही म्हणजे हे मिमिक्रीचं ठीक आहे. मला सांगा तुम्हाला म्युझिक बद्दल काय नॉलेज आहे? बया म्युझिक तर माझ्या फार रगा रगात आहे, फार नसा नसात आहे. म्हणजे मी नस जरी कापली ना त्यातनं रक्त नाही, त्यातनं म्युझिक बाहेर पडतो. ऐका ऐकवा एखाद. म्हणजे आज इकडच्या कोंडवतल्या लोकांसाठी आज एक स्पेशल लावणी म्हणते मी. ऐकायची का लावणी? फड सांभाळ तुर्याला ग आला, फड सांभाळ तुर्याला ग आला, तुझ्या लागल
आवाज तर एकदम म्हणजे तुम्हाला म्युझिकचं सगळं नॉलेज असणार. अहो म्हणजे तेव्हा गट्टा काय आला म्हणजे बघा मग. मी तुम्हाला आता संगीताबद्दलचे तीन प्रश्न विचारेन, म्युझिक वरचे तीन प्रश्न विचारेन. जर तुम्ही बरोबर उत्तर दिला तर तुम्हाला 1000 रुपयाचा रिचार्ज आमच्याकडनं फ्री. लय चांगली ऑफर आहे हो, मग विचारा की तयार लगेच. मी तुम्हाला पहिलं गाणं ऐकवतो, या गाण्याचं सिंगर कोण आहे ते ओळखायचं. लगेच ओळखते, ठीक आहे. मग काय नीट लक्ष देऊन गाणं ऐका. झिंग चिक चिक झिंग चिक चिक झिंग, झिंग चिक चिक झिंग चिक चिक झिंग, झिंग चिक चिक झिंग चिक चिक झिंग, झिंग चिक चिक झिंग चिक 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 झिंग. गाणं कुठे? हेच गाणं आहे, हेच गाणं आहे बया. ह्याच्यावर ओळखायचं का? हा झिंग चिक चिक झिंग. मला वाटतं हे ना गाणं लोणावळ्यात शूट झालं असेल का. झिंग चिक 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 शूट कुठं झालंय ते ना. या गाण्याचे सिंगर कोण आहेत ते ओळखा. झिंग चिक चिक झिंग. किशोर कुमार. किशोर कुमार नाही किशोर किमान ते त्यांचं ते ना इडली इडली त्यांचं इडली वरचं गाणं हे चिक्कीवरचं आहे नाही का. मग सोनू निगम. नक्की नक्की लॉक करू. हा लॉक करा. तुमचं उत्तर परफेक्ट चुकलेलं आहे. असं कस. या गाण्याचं सिंगर चीन सांगली आहेत. कोण? चीन सांगली. ते सांगलीचे का? हो चीन सांगली. चीनचे काय काय ते चीनचे. चीनचं काय विचारिता महाराष्ट्रातलं विचारा की. तुम्हाला माहिती नाही बोला नॉलेज. मग म्युझिक बद्दल तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे इकडचं विचारतो. इकडचं विचारा. दिल तो पागल है. बाया किती सोप आहे. उदित नारायण. नाही तुमचं उत्तर बरोबर आहे, प्रश्न थोडा वेगळा आहे. काय? दिल तो पागल है ह्या गाण्यात मॅन्डोलियन कोणी वाजवलंय. लेस बाबा दिसे माणूस काय पण प्रश्न विचारतोय. दिल तो पागल है या गाण्यात मॅन्डोलियन कोणी वाजवलंय. मॅन्डोलियन. मॅन्डोलियन वाद्य आहे ते कोणी वाजवलं. मॅन्डोलियन. मॅन्डोलियन हो. मॅन्डोलियन. मॅन्डोलियन हो. मॅन्डोलियन. ते मॅन्डोलियन बया आता आहे का. तिथं 100 जण एकमेकांच्या पाटा खाजवीत असतात, त्याच्यात मी ओळखायचं का हे वाद्य कोणी वाजवलंय म्हणून. तुम्हाला माहिती नाही उत्तर बोला ना. मला नाही माहिती. हरकत नाही हरकत नाही. तिसरा प्रश्न होतो, ह्याचं उत्तर दिलं तरी तुम्हाला मी पैसे देईन. नक्की हो. मग विचारा. अरे रे अरे ये क्या हुआ हे गाणं ज्या दिवशी लता दिदींनी गायलं त्या दिवशी आशाताईंनी कोणत्या रंगाची साडी नेसली होती. एक मिनिट. अरे रे अरे ये क्या हुआ वा लता दिदींनी गायलं मग त्याच्यात आशा दिदींनी कुठल्या रंगाची साडी नेसली. नाही प्रश्न आहे की आशाताईंनी कोणत्या रंगाची साडी नेसली. पण त्यांच्याशी आपल्याला काही घ्यान द्यानच नाही ना. प्रश्न तो आहे ना की आशाताईंनी ढवळी साडी नेसली, पवळी साडी नेसली का, हिरवी नेसली का, निळी नेसली का, काय नेसली, त्याच्याशी आपल्याला काय घेणं द्यान आहे. मॅडम तुम्हाला उत्तर येत नाही मान्य करा. तुम्हाला संगीत तुमच्या प्रश्न फालतूय ते मान्य करा ना तुम्ही. तुम्ही स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे होता. क्रिकेट वरचे प्रश्न खूप सोपे होते. बरं विचारा. मला सांगा बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते त्याला काय म्हणतात. बॉल. कडं असतं कडं, ते मागे टाकतं मग बॉलर बॉल टाकतो. लेस फिरकी घ्यायला लागले. बरं दुसरा प्रश्न, जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात. बॉलर. मग त्याला फेकी बॉलर बोलतील. फिल्डर बॉल पकडतो तो फेकतो ना. हरकत नाही. तिसरा प्रश्नाचं उत्तर द्या. एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात. 6 बॉल. बॉल एकच असतो तो 6 वेळा टाकतात. मॅडम तुम्हाला काहीच येत नाही. एक मिनिट. आता मला काय येत आहे ना ते तुम्हाला कळेल. नाही तुम्ही एवढे फालतू फालतू प्रश्न विचारले. आता मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते त्याचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला 10 लाख इथल्या इथं देईन. 10 लाख इथल्या इथं. इथं 10 लाख. हा 10 लाख. बरं विचारा. आता नीड बघायचं बरं का. मला सांगा एक आहे. आता काही फालतू विचार करायला लागलात तुम्ही. तुम्ही विचारले ते प्रश्न लय भारी का. विचारले ते फालतू का. हे काय हे तुम्ही काहीतरी जादू करताय. नाही तर इथं तर तुमचं चुकतंय. हे 3 माणसं आहेत शॉवर खाली आंघोळ करीत. बर आता मला सांगा हे काय. हे 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. नाही माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करीत. ह्यो जो आहे ना तो साबण घ्यायला खाली वाकलाय. आता मला सांगा बुवा कि हे काय. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत त्यातले 2 भांडत आहेत. नाही माणसं 3 बरोबर आहे शॉवर खाली आंघोळ करतात पण हे भांडती नाहीत. हे खाली वाकलं तर साबण घ्यायला
ची पाठन गाजी तो सॉरी